कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे. प्रथमतः इथे व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलवरती जे नवीन सदस्य आहेत त्यांनी आपले कृषी वार्ता चॅनल प्रथमतः इथे सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण इथे क्लिक करा. तर मित्रांनो आज आपण इथे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत कपाशीचे 3 महिने पूर्ण झाल्याचे. तर कोणत्या वाहनामध्ये काय काय बदल आहेत पहिल्यापासून आपल्याला आपण इथे 4 वाहन जे आपले आहेत ते आपण इथे सांगत आलेलो आहोत. एक आहे राशी मॅजिक, दुसरा आहे राशी 659, तिसरं GHH 029 आणि चौथं धनदेव प्लस हे आपले 4 वाहन आहेत. तर या वाहनापैकी कोणतं वाहन कसं आहे याचा रिझल्ट आज आपण आपल्याला इथे देत आहोत. तर 3 महिन्याचा हा वाहनाचा प्रवास आपल्यासाठी आज देत आहोत. तर आपण इथे मागे जो प्लॉट हा आपण पाहत आहोत हा राशी मॅजिकचा मित्रांनो प्लॉट आहे. तर बॅक कॅमेऱ्याच्या साहाय्याने मी तुम्हाला पूर्ण हा दाखवणार आहे. तर कपाशीच्या एकदम आपण मित्रांनो मधोमध उभे आहोत हे पहा. आपण पहिले पहा परत आपण म्हणताल की कडेच्या साऱ्या इथे दाखवलेले आहेत. तर एकदम मधोमध आपण आहोत पाहू शकता. तर बॅक कॅमेरा मी आता करणार आहे. मित्रांनो हा पूर्ण राशी मॅजिकचा प्लॉट आपण आता येथे बॅक कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपल्याला दाखवत आहोत. तर एकदम हाईट मित्रांनो सध्याची झालेली आहे आणि यावरती आपण जी चौथी फवारणी केली होती ती येथे लहान सरगोटची केली होती. तर यामध्ये हे पहा पान आपण पाहू शकता येथे फक्त पांढरी माशी मित्रांनो सध्या आपल्याला दिसत आहे. कुठं कुठं मित्रांनो आहे एखादी अर्धी पांढरी माशी सध्या प्लॉटवरती आहे हे पाहू शकता आपण. म्हणजे रोग किडीचा कोणताही अटॅक सध्या याच्यावरती नाही. रोग किडीला मित्रांनो म्हणजे कमी प्रमाणात बळी पाडणारी राशी मॅजिक आपल्या निष्कर्षामध्ये ते उतरलेली आहे. तर कैरीची पण साईज मित्रांनो आपण पाहून घ्या. कैऱ्या पण आहेत, फळफांद्या पण व्यवस्थित मित्रांनो याच्यावरती आहेत. जवळजवळ 50-50 कैरेपर्यंत सध्या आपल्या प्लॉटवरती येथे कैऱ्या पक्क्या झालेल्या आहे. तर पूर्ण तुम्हाला मी खालून दाखवतो हे पहा कैऱ्या आपण पाहू शकता. हे पहा झाडावरती कैऱ्या पण भरपूर अशा मित्रांनो आहेत. पाहू शकता आपण हे पहा खालच्या फळफांद्या आहेत. वरती पण पाते फुले वगैरे हे पहा. असा हा मित्रांनो राशी मॅजिकचा प्लॉट आपला पूर्ण इथे पाहू शकता. हे पहा झाडं पण व्यवस्थितच मित्रांनो आहेत. खालच्या पण कैऱ्या वगैरे पाहून घ्या. हे पहा फवारणी आपण याला आता पोळा झाल्यानंतर मित्रांनो देणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिलंच आपण सांगितलेलं आहे आपण आता पोलोकडे इथे जाणार आहोत. 3 महिन्याचा पूर्ण प्लॉट हा झालेला आहे आणि पोलोचे स्प्रे आता आपण इथे चालू करणार आहोत. तर चला 2 नंबर प्लॉटवरती आपण जाणार आहोत. जर व्हिडिओ आपण पूर्ण दाखवत गेलो तर व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून थोडा थोडा आपण इथे आज आपल्याला दाखवणार आहोत. रसशोषक किडीस मित्रांनो बऱ्यापैकी सहनशील अशी ही मित्रांनो जात आहे. तर आपण पुढे पण व्हिडिओ आपल्याला 3.5 महिने 3.5 महिने 4 महिने देणारच आहोत. तर चला आता जाऊया 2 नंबर वाहनाकडं. मित्रांनो हा आपला 2 नंबर प्लॉट आहे आपण पाहू शकता. हे बा राशी 659 पूर्ण प्लॉट एकदा पाहून घ्या. याची कंडिशन मित्रांनो आता पाहून घ्या. तर हे मित्रांनो पाहू शकता. हे पहा थोडा मित्रांनो रोग किडीस थोडी रसशोषक किडीस थोडी बळी पडणारी राशी 659 मित्रांनो हे आहे. पानं आपण येथे पाहू शकता. हे पहा फवारण्या तर आपण एकदम सेम सगळ्या पूर्ण वाहनाला सारख्याच केलेल्या आहेत. हे पहा रोग किडीचा रसशोषक किडीचा थोडा अटॅक याच्यावर जास्त मित्रांनो होतो. पानं रस शोषल्यामुळे असे मित्रांनो होतात. हे पहा पाहू शकता कैरीचा जर विचार आपण जर केला तर हे पहा कैऱ्या याच्यावरती सध्या ही स्टेज सध्या आहे पाहू शकता आपण.
म्हणजे एकदम 3 महिन्याच्या काळामध्ये मित्रांनो कैऱ्या जवळजवळ आपण इथे 30 कैऱ्यापर्यंत इथे पूर्ण पक्क्या झालेल्या इथे पाहत आहोत. 30 कैऱ्या आपण पाहू शकता. हे पहा एकदम वरपर्यंत कैऱ्या सध्या झाडावरती पक्क्या झालेल्या आहेत. पाते पाते पण मित्रांनो पुढे जे पाते आहेत वरचे पाते मित्रांनो पाहून घ्या. हे पहा पाते पण भरपूर असे वरती आहेत पाहू शकता. हे पहा शेंड्यापर्यंत रसशोषक किडीच्या जर विषयी आपण इथे घेतला तर थोडी मित्रांनो ही रसशोषक किडी सबळी पडणारा हा वान आहे. म्हणजे पूर्ण आपण इथे पान मित्रांनो पहा पाहू शकता. फवारणी तर आपण इथे वेळेवर केलेल्या आहेत पण तरी पण थोडी बळी मित्रांनो पडलेली आहे. तर पुढे आपण पाहणार आहोत की आवरेजच्या बारेत ही कशी असते. तर फवारणी आपण 5वी लवकरच यावरती देणार आहोत. तर पाहू शकता कैरीची साईज मित्रांनो जबरदस्त आहे. कैरीची साईज येथे भरपूर मोठीची आहे. त्याची अडचण मित्रांनो नाही. परंतु फवारण्यामध्ये 1-2 फवारण्याचा स्प्रेला जास्त द्यावा लागतो. पाहू शकता आपण हे बघा कैरी कैरीची साईज व्यवस्थित आहे. तर चला आता आपण जाणार आहोत तिसऱ्या वाहनाकडं. हा मित्रांनो तिसरा वाहन आहे आपला GH 029 राम बायोसीडचा. तर पूर्ण प्लॉट येथे आपण पाहून घ्या. तर येथे मित्रांनो आपण हा जो वाहन आहे येथे आपण 3 वाहन येथे केलेले आहे. राशी मॅजिक आपलं वाहन घरापाशी मित्रांनो आहे. तर याचं मित्रांनो परिस्थिती एकदा आपण पाहून घेणार आहोत. तर हा पण मित्रांनो रसशोषक किडीस बळी पडणारा मित्रांनो हा वाहन आहे. हे पहा पान मित्रांनो आपण पाहून घ्या. हे पहा आणि पान जास्त जाड आहे. हिरवीगार मित्रांनो ही असते. त्यामुळे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव या वाहनावरती लवकर होतो. तर आपण येथे पाते फुले वगैरे एकदा पाहून घ्या. तर कैरीचं साईज मित्रांनो व्यवस्थित आहे. परंतु फवारणीच्या बारेमध्ये म्हणजे रसशोषक किडीच्या बारेमध्ये थोडं मित्रांनो हे जे वाहन आहे ते थोडं कमकुवत आपल्याला इथे दिसून येतं. तर पाहू शकता हे पहा पान एकदम रसशोषल्याने येथे अटॅक जास्त रसशोषक किडीचा यावरती झाल्याने ही रोगाला तवाच मित्रांनो बळी पडते. पाहू शकता कैरीची साईज मित्रांनो हे पहा वरती पाहून घ्या. तर आता आपण शेवटच्या वाहनाकडे जाणार आहोत. तर मित्रांनो येथे आपण पाहू शकता हा आपला धनदेव प्लस हा वाहन याची परिस्थिती सध्या पाहून घ्या. या वाहनामध्ये मित्रांनो सगळ्यात कमी आपल्याला बळी पडणारा हा वाहन इथे वाटलेला आहे. कारण रसशोषक किडीस एकदम सहनशील आणि झाडाचा जर आपण आकार जर पाहिला तर खालूनच घेरा धरून हा मित्रांनो चालतो. तर मायको कंपनीचं मित्रांनो हे आहे. तर आपण इथे आपण पाहूया. हे पहा शेवट येथे आपल्याला दाखवत आहोत. कैरीची साईज वगैरे पण व्यवस्थित आहे. पाते फुलाची संख्या पण व्यवस्थित आहे. पाहू शकता आपण हे पहा आणि घेरा धरून चालणारी मित्रांनो ही जात आहे. आणि रसशोषक किडीस एकदम सहनशील मित्रांनो हे आहे. आणि झाडाची येथे आपण पूर्ण मित्रांनो प्लॉटच पाहून घ्या. हे पहा हा प्लॉट आपण ह्या साईडला इथे टाकलेला आहे. एकच बॅग मित्रांनो याची आहे. पण एकदम मित्रांनो जबरदस्त प्लॉट. म्हणजे पूर्ण आपण खतं रासायनिक डोस याला पूर्ण वेळेवर सगळ्यांना सारखे दिलेले आहे. पण आपण पाहू शकता की रसशोषक किडीस सहनशील मित्रांनो जात आहे. म्हणजे पान हे पहा आपण कवळं पान पण पाहून घ्या. आणि कैरीची साईज वगैरे झाडाचा घेरा वगैरे पण व्यवस्थित आहे. झाडाची वाढ पण व्यवस्थित आहे. आणि सगळ्यात शेवट मित्रांनो हा वाहन आहे. परंतु व्यवस्थित असं कवर हा वाहन येथे वाढ पण व्यवस्थित आहे. तर पाहू शकता हे बघा
तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्याला इथे कपाशीचा 3 महिने पूर्ण झाल्याचा इथे दिलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपले आपले वाणाचे अनुभव मित्रांनो आपण कमेंटमध्ये आपल्याला जरूर कळवा. तर व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत. तर धन्यवाद.